काळ तुम्हाला ती सत्ता उपभोगत आली. उद्धव साहेबांनी ती कधी उपभोगलीच नाही. तुमच्यासारखी लोक ती उपभोगत होते. राणे साहेबांच्या मते मी 100 वेळा सांगितलेलं आहे की राणे साहेबांशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. मातोश्रीवर ज्या दिवशी ते टीका संपवत करायचं बंद करते त्या दिवशी त्यांचा माझा वाद संपला. मनामध्ये सुप्त इच्छा असेल की आपल्या कोणीतरी नातेवाईक आमदार व्हावं तर त्यांनी ते अवश्य करावं. ते त्यांनी सुरुवातच केली. लोकांना ते दिसतं सुद्धा आणि त्याच्यामुळे त्यांचे उद्देश खूप चांगले असते असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु ते आमचे आदरणीय नेते आहेत. जवळजवळ ते मुख्यमंत्र्यांच्याच रोलमध्ये गेल्यासारखे वावरत होते आणि त्याच्यामुळे निश्चित त्यांना जे दुःख झालेलं असेल की आता आपल्याला तिथं वर्षावर किंवा जागा राहिली नाही असं त्यांना दुःख झालं असेल त्याच्यापुढे ते मला टीका करत असेल. ते एक चांगले गृहस्थ आहे. त्यांनी अशी टीका करण्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. जेवढा काळ तुम्हाला ती सत्ता उपभोगत आली उद्धव साहेबांनी ती कधी उपभोगलीच नाही. तुमच्यासारखी लोक ते उपभोगत होते आणि त्याच्यामुळे जो काय डाऊनफॉल आज झाला त्याच्यामध्ये एका अर्थाने तुमच्यासारखी लोक जी सत्य तुम्ही आम्हाला सांगायचं आमदारांना की आम्हाला आमच्याकडे कामं द्या आम्ही ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो. तुमच्या ह्या वृत्तीलाच लोक कंटाळले आणि त्यांनी आमदारांनी बंड केलं. त्याच्यामुळे की तुम्ही सुद्धा एक होता हे मला नाही लागत असतो या ठिकाणी की मी शेवटी सिंधुदुर्गचा नागरिक आहे. कोणाचंही मंत्रीपद सिंधुदुर्गातल्या जाऊ नये असं मला मनापासून वाटतं. राणे साहेबांच्या वतीने मी 100 वेळा सांगितलेलं आहे की राणे साहेबांशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. त्यांनी आपलं जर वागण्याची पद्धत बदलली आज ते मातोश्रीवर टीका करतात. मातोश्रीवर ज्या दिवशी ते टीका संपवत करायचं बंद करते त्या दिवशी त्यांचा माझा वाद संपला. माझा त्यांच्याबरोबर व्यक्तिगत कुठलाही वाद नाही आहे. मी 100 वेळा सांगितलं आणि ज्यावेळेला मी पालकमंत्री होतो त्यावेळेला सांगितलं होतं की आम जर विकासाच्या दृष्टीने त्यांच्याबरोबर काम करायला लागलं तरी मी काम करायला कमी पडणार नाही हे मी जाहीर प्लॅटफॉर्मवरून सांगितलं. त्याच्यामुळे माझं मंत्रीपद गेलं असेल. परंतु मला ते मंत्रीपद गेलेल्याचं दुःख नाही. माझं म्हणणं असं आहे की सिंधुदुर्गला जर काय मिळत असेल तर विनायक राऊतांनी असं म्हणता का म्हणे त्यांच्या पोटात का दुखतं. उद्या जर 50, 100, 200, 500, 1000 लोकांना जर रोजगार मिळत असेल त्यांच्याकडे सगळी खाती विनायक राऊतांना मुळात माहिती नाहीत की त्यांच्याकडे किती खायचे. नुसतं रोजगार निर्मितीसाठी त्यांच्याकडे 2,00,000 कोटी रुपयाचं बजेट असतं. एवढ्या मोठ्या खात्याचे जर ते मंत्री असतील